वर्षाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। नमस्कार, मी वर्षा जाधव। आज आपण इथे बनवणार आहोत एकदम सिंपल आणि छोटीशी रेसिपी, पावट्याची भाजी बनवणार आहोत। भाकरी सोबत खाल्ली तर खूप छान, खूप टेस्टी लागते अशी ही भाजी आहे। तर ह्या आहेत पावट्याच्या शेंगा, त्या आपण सोलून आतले त्याचे दाणे काढून त्याची आपण आमटी बनवायची आहे। सुक्की भाजी बनवू शकतो, भात बनवू शकतो, अशा ह्या बघा शेंगा आहेत। याच्यामध्ये आत बी असतात, त्या आपण काढून त्याची भाजी बनवणार आहोत। ह्या सर्व शेंगा आपण सोलून घ्यायच्या आहेत। सर्व पावट्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत, आता याची आपण भाजी बनवणार आहोत। या जर शेंगा देशी असतील तर भाजी याची खूप टेस्टी होते, भात तर खूपच छान होतो। इथे बघा लसूण सोलून घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो। टोमॅटो आपण यातला अर्धा कापून घ्यायचा आहे, अर्धा साईडला ठेवून देऊयात। कांदा आणि टोमॅटो इथे एकदम बारीक कापून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा बघा चिरून झालेले आहे, आता लसूण बारीक करून घ्यायचा आहे। लसूण आणि खोबरे मी इथे बारीक करून घेतलेला आहे उकळीमध्ये। गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण आधी पावटा भाजून घेणार आहोत, त्यामुळे मी इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे। पावटा भाजून घ्यायचा आहे, डार्क येईपर्यंत आपण इथे पावटा भाजून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवून पावटा भाजून घेऊयात। पावटा आपला छानसा भाजलेला आहे, छान बघा त्याला डाग सुद्धा आलेले आहेत। डिश मध्ये काढून घेऊयात। पावटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, असा जाडा भरडा, उकळीमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता माझ्याकडे इथे उकळी नाहीये, तर मी इथे मिक्सरमध्ये जाडा भरडा बारीक करून घेणार आहे। याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी द्यायची आहे। तेल टाकून घेतलेलं आहे, मोहरी टाकून घेऊयात, जिरे टाकून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा मस्त भाजून झालेला आहे, याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो मस्त तेलात भाजलेले आहेत। आता आपण खोबरे आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे उकळीमध्ये, ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे काळे तिखट। तिखट इथे आपण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी जास्त तिखट, आणि ज्यांना तिखट नको असेल तर कमी तिखट। हे सर्व आता आपण तेलामध्ये छानसं परतून घेऊयात। भाजलेला पावटा बघा थंड झालेला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायचं आहे। बारीक म्हणजे जास्त बारीक नाही, तर जाड भरड आपण इथे बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, बघा मस्त असं बारीक झालेलं आहे। आता आपण हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं सर्व परतून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, दोन छोटे चमचे शेंगदाणा कूट टाकून घ्यायचं आहे। सर्व परत एकदा परतून घ्यायचं आहे।
याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। आपल्याला रस्सा भाजी जशी हवी आहे त्या प्रमाणात आपण इथे पाणी टाकायचं आहे। दहा मिनिटांसाठी आपल्याला बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी मस्त शिजत आहे, कलर पण किती छान दिसत आहे भाजीचा। भाजी शिजली आहे का चेक करूयात। भाजी बघा आपली शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।